वन क्लिक वन वोट ही संकल्पना म्हणजे कशी मनात आली किंवा सुचली त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? म्हणजे खरं तर पुनीत बालनांना सुचलेली ही कॉन्सेप्ट आहे, कारण पुनीत बालन ग्रुप हा पुणे शहराच्या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्राशी खूप जवळून जोडला गेलेला ग्रुप आहे. त्यामुळे या शहरात असं काहीतरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन ते आले, वन क्लिक वन वोट. आपल्या शहराचं मतदान 100% व्हावं ही पुणेजींची इच्छा होती आणि त्याच भावनेतून त्यांनी वन क्लिक वन वोट हा घेतला. आणि मुद्दाम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला इथं बोलवण्याचं कारण हे की हा सुचलेला विषय हा लाखो पुणेकरांपर्यंत पोहोचावा त्यासाठी हा आजचा कार्यक्रम होता. दादा, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या संदर्भात तुम्ही मागाशी भाष्य केलं की त्यांनी पण संघटित व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मी हेच सांगेल की आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांची खूप मोठी काय म्हणतात लोकांमध्ये रीच आहे. एकतर जी वन क्लिक वन वोट याची जो उद्देश होता ती हीच उद्देश होती की मतदान ही 50%च्या अधिक व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात मतदान करताना पण ते कुठलाही उमेदवार, असं नाही की ह्या उमेदवारच करावं, पण नोटाला मतदान नको व्हायला ही सर्वात इम्पॉर्टंट, कारण आपलं मत हे किती महत्त्वाचं आहे ही याच्यातून सांगितलं. दुसरं गोष्ट जे तुमचा प्रश्न होता की संघटन जे म्हणतात, नक्कीच आज वेगवेगळे संघटन आहेत, पत्रकार तुमचे संघटन वेगळे आहे, आज आम्ही चित्रपटमध्ये आहेत, चित्रपट महामंडळ असते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची संघटन नाही आहे. ह्यांना पण कुठेतरी आता जशी कारण ही इंडस्ट्री ग्रो होते आणि ही इंडस्ट्री ग्रो होताना कुठेतरी ह्याला पण एक स्ट्रीमलाईनमध्ये आणावं, कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत किंवा ते इन्फ्लुएन्स जी रील असतात त्याच्या दोन गोष्टी असतात, पॉझिटिव्ह पण असतात, काही लोकं निगेटिव्ह पण करतात. पण निगेटिव्ह किती आपण टाळू शकतो, कारण निगेटिव्ह काय पातळीपर्यंत खाली जातात ती पण बघायला पाहिजे. तर एक संघटन आलं, एक काय म्हणतात डूज अँड डोंट्स आले, तर म्हणजे पूर्ण वातावरण जे आहे सोशल मीडियामध्ये ही हेल्दी पण राहील. कारण आज ठीक आहे, आज आम्ही ते वयातून आलो आहे, यूथ जी म्हणतो टीन एज त्याच्यातून आपण आम्ही क्रॉस केलं, पण आता अनेक यूथ जे आहेत किंवा टीन एज ते नेहमी ह्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल की ते यूट्यूबचे शॉर्ट रील्स असतात हे बघतात, त्याच्यातून पॉझिटिव्ह मेसेज जेवढं हे देऊ शकतात. आणि हे संघटनमधनं जे डूज अँड डोंट्स सपोज चांगले रूल्स रेग्युलेशन झाले तर ही पुढच्या भविष्यात सोशल मीडियासाठी हेल्दी असेल. नव्याने जोडले गेलेले आहेत मतदार म्हणजे युवक असतील,